राष्ट्रवादी विजयंती सेलचा आढावा बैठक व नियुक्ती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष हिरालाल राठोड, शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोषभाऊ पवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. शहराध्यक्ष रुपेश कुमार भोसले यांनी आपल्या 1.5 वर्षाचा कार्य अहवाल प्रदेशाध्यक्षाकडे सादर केला. भोसले यांनी विजयंतीच्या अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. भटक्या जाती जमातीच्या लोकांना न्याय देत येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत भटक्या जाती जमातीच्या लोकांना उमेदवारी देण्याची मागणी यावेळी केली. यावेळी प्रदेशाध्यक्ष, शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोषभाऊ पवार, मोहम्मद किंडीकर, प्रदेश उपाध्यक्ष यांचे भाषण झाले. कार्यक्रमाची सुरुवात पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष स्वर्गीय एल के जाधव यांच्या प्रतिमेला हार घालून श्रद्धांजली वाहिली. या आढावा बैठकीला मोठ्या प्रमाणात शहरातील विमुक्त भटक्या जाती जमातीमधील अनेक लोकांची, युवकांची मोठी गर्दी झाली होती. हॉल भरून गेला होता एवढा मोठा प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शहराध्यक्ष रुपेश कुमार भोसले यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपली ताकद दाखवून दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निंबाळकर सर यांनी केले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र विजयंते कार्याध्यक्ष युवराज सर्वदे यांची निवड करण्यात आली व सोलापूर शहरातील इतर पदाधिकाऱ्यांची निवड देखील करण्यात आली. शहराध्यक्ष भारत जाधव व कार्याध्यक्ष संतोषभाऊ पवार यांनी विजयंती सेल व रुपेश कुमार भोसले यांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत निश्चित त्यांना पक्षाकडून न्याय मिळेल अशी ग्वाही दिली. यावेळी माजी महापौर मनोहर पंत सपाटे, माजी महापौर महेश अण्णा कोटे, नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड, महिला कार्याध्यक्ष लता ढेरे, वंदना भिसे, लक्ष्मण भोसले, संजय सर्वदे, रेवणनाथ चव्हाण, मारुती इगवे, सौदागर देवघण, महेंद्र मंजुळे, मानकेश्वर वाघे, सौरभ बिंगी, सोमनाथ शिंदे, प्रदेश सचिव अर्चना वैद्य, अनेक शहर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.